आणि मी म्हटलं काका तुम्ही आत्ता काय हे सांगताय मला, आज संध्याकाळ तरी एन्जॉय करून देत. बट यु नो व्हाइल आय वेंट टू डिस्ट्रीब्यूट दीज स्वीटमीट्स टू माय रिलेटिव्स अँड फ्रेंड्स आय रिअलाइज दॅट यु नो व्हॉट एव्हर आय डन टिल द टाइम आय फिनिश्ड माय ग्रॅज्युएशन वॉज ओनली अ डिसिप्लिन ऑफ लर्निंग. नथिंग दॅट आय रिअली स्टडीड इन स्कूल अँड कॉलेज इज रिअली गोइंग टू बी यूजफुल टू मी लेटर ऑन. In fact, you guys are far lucky because you are now in professional colleges where they actually teach you the things that you're going to practice in your professional careers. But what did we do? I mean, how much, maybe chemistry did help me a bit in photography, maybe it also helped me in writing. But I don't think that alkaloids or electromagnetism really has helped me very much in my future life. So I do think nowadays with education which is geared far more for your future performance and for your future profession, we didn't have that. And it was quite true. The day I got the degree and I got this special readership in St. Xavier's College itself was actually the day I really started life and I started learning how to communicate, how important it was to learn. And that is the day I actually started learning and I also started to work. So in a way, तुम्ही बोललात ते बरोबर आहे की मला वाटतं की त्याची सुरुवात जी झाली ज्या दिवशी मला डिग्री मिळाली त्या दिवसापासून मी शिक्षण सुरू केलं. कारण पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्षात व्यवहार ज्ञान ते अतिशय महत्वाचे मानत होते. पुस्तकी ज्ञान म्हणजे व्याकरण, पुस्तकी ज्ञान म्हणजे गणित, त्याच्यानंतर त्या गणिताने तुम्ही काय रायडर्स करताय किंवा तुम्ही व्याकरणाने काय निबंध लिहिताय की तुम्ही कादंबरी लिहिताय की कविता लिहिताय ते तुमच्या हातात असतं. तर मला वाटतं की फॉर्मल बेसिक एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट बट देअर आफ्टर इट्स यू, इट्स युअर इमॅजिनेशन, इट्स युअर विजन अँड इट्स युअर मॅडनेस. आणि दुसरं असं मला वाटतं की पाचव्या सहाव्या वर्षीच काहीतरी तुम्ही ते काका सर्जन असल्यामुळे पाचव्या सहाव्या वर्षी काहीतरी तुम्ही प्रत्यक्षात ऑपरेशन वगैरे बघितलं होतं. हो ऑपरेशन मी बघितली, मी पाचव्या काय पाचवं नसेन. आणि मला अजून आठवत आहे की मी काका सर्जन असल्यामुळे मी त्यांच्या डाव्या हाताला एका स्टुलावरती उभं राहायचं आणि जर कोणाची दुसऱ्या नर्सेसची किंवा कोणाची डोकी आली म्हणजे प्लीज प्लीज मला दिसत नाही आहे. मला 13व्या वर्षी वाटलं होतं की मला अपेंडिक्सचं ऑपरेशन कोणाचंही करता येईल, ते मी केलं नाही. पण म्हणून मला वाटतं बरेच लाईफ सेव्ह झाले. पण नाही मला मेडिकल प्रोफेशन मध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता कारण काकांना रात्री जाताना इमर्जन्सी मला ते कधीच पटलं नाही तर आय डिडंट गो फॉर मेडिसिन. पण माझं मेडिकल मेडिसिनचं ज्ञान काही इतकं वाईट नाही आहे. अच्छा अच्छा. पण आता तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांचा उल्लेख केला पण ऍक्च्युली पाचवीत असताना तुमची काहीतरी खगोलशास्त्राची आवड होती, सहावी मध्ये काहीतरी अमेरिकन इतिहास असं तुम्हाला छंद लागला, नंतर काहीतरी इजिप्शियन ट्रेडिशन जे आहे त्याचा आपण काहीतरी शोध घ्यावा असं, हा सगळा जो काही प्रकार आहे तर या सगळ्यामधनं हा जो फोटोग्राफर आहे तो एकदम कसा काय घडला, म्हणजे ह्या सगळ्या छंदातून आपण फोटोग्राफर व्हावं असं तुम्हाला का आणि कशामुळे वाटलं? फोटोग्राफर व्हावं असं मला कधीच वाटलं नाही. मला खरं म्हणजे वाटलं तर लेखक व्हायचं होतं. मला ऍडव्हर्टायझिंग मध्ये मी जाऊन कॉपी रायटिंग मी कॅम्पेन्स केलेले आहेत पण मला त्यावेळेला अतिशय आडीवाणीची परिस्थिती होती. तेव्हा I think there was a massive famine, great retrenchment. पण आमच्यासारख्या लहान मुलांना त्यांनी सगळ्या डिपार्टमेंट मध्ये घालवलं आणि त्याच्यातनं त्यांनी मला फोटोग्राफीचं डिपार्टमेंट माझ्या हातात दिलं आणि मग त्याच्यामध्ये काम करत असता असता दुसऱ्या फोटोग्राफीचं काम बघताना आणि त्यांना गाईड करत असताना मी खूप शिकलो आणि इट जस्ट बिकेम अ प्रोफेशन बाय डिफॉल्ट. अच्छा अच्छा. आणि लिंटास मध्ये जे तुम्ही गेलात तिथले काही अनुभव शेअर करा ना. लिंटस म्हणजे खरंच इट वॉज अ युनिव्हर्सिटी कारण त्याला अलेक पदमसीचं नाव तुम्ही ऐकलं असेल. अलेक पदमसी वॉज अ ग्रेट ग्रेट थिएटर मॅन, ग्रेट ऍडव्हर्टायझिंग जिनियस. जसन डिकुना, बलवन टंडन, मुबी इस्माईल, प्रत्येक त्यांच्या क्षेत्रामध्ये देव जिनियसेस. अँड अपार्ट फ्रॉम बिंग जिनियस दे वर ऑल्सो एक्स्ट्रीमली इनोव्हेटिव्ह. त्यावेळेला मला अजून आठवतं की एक लाईन त्यांनी जी मुबी इस्माईलची एक लाईन, सम कॉम्प्लेक्शन नेव्हर ग्रो अप, किती सुंदर आहे ती एका वाक्यामध्ये. सम कॉम्प्लेक्शन जस्ट नेव्हर ग्रो अप अँड दॅट वॉज फॉर पेअर्स पेअर्स. किंवा क्लिक ऑफ द नाईट टिक विथ इन्स्टाग्राम ट्यूबलाईट. सो
how onomatopoeic you make the body copy or the headline, and what relevance it has to the communication with your target group. किंवा तुमचं जे ऑडियन्स असतं, मला वाटतं की फार इम्पॉर्टंट असतं की नुसती क्रिएटिव्हिटी नाही चालत, पण ती क्रिएटिव्हिटी किती रेलेव्हंट असते तुमच्या प्रॉडक्टला. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे, तुम्हाला, ऑल ऑफ यू आर ऍक्च्युली स्टुडंट्स ऑफ मॅनेजमेंट अँड ऍडव्हर्टायझिंग अँड सेल्स, एम आय राईट? सो देअरफॉर दिस इज नॉट न्यू टू यू, बट जस्ट ब्रीफली टू पुट इट, ऍडव्हर्टायझिंग ऑलवेज स्टार्ट्स विथ दी client coming to the agency with what he calls a brand marketing strategy. In that, he puts into a nutshell the qualities of his products, what he intends to do with it, what kind of chemical or physical properties it has, what are the plus points, also the confidential not so good points, what the competition is doing, what is the unique selling proposition about your product, and as a result of which they give this particular brand marketing strategy to the agency for them to cull out and condense what are the most important salient features that